संगमनेर तालुक्यातील निमगाव पागा या ठिकाणी 13 मार्चच्या मध्यरात्री गावातील 7 दुकानं फोडून चोरट्यांनी 1,00,000 रुपयांचा ऐवज लुटून नेलाय. संगमनेर तालुक्यामधील निमगाव पागा या ठिकाणी मोठी बाजारपेठ आणि आर्थिक, राजकीय, सामाजिक दृष्टीनं नावाजलेलं गाव असल्यामुळं चोरट्यांची वक्रदृष्टी या ठिकाणी पडत असते. निमगाव पागा या ठिकाणी अक्षरशः चोरट्यांनी रात्रभर धुमाकूळ घातला असून गावातील सोमनाथ कृषी सेवा केंद्र, कालिका माता कृषी सेवा केंद्र, अमीन मोबाईल शॉपी, घुले मेडिकल, बाबा मेडिकल, साई श्रद्धा किराणा, समर्थ सुपर शॉपी फोडून चोरट्यांनी ही सर्व दुकानं टायमीच्या साह्यानं शटर तोडून फोडली आहेत आणि यामधील रोख रक्कम, किरकोळ सामान आणि मुद्देमाल लंपास केलाय. जवळपास 4 ते 5 लाख रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय. संगमनेर तालुक्यामधील ग्रामीण भागामध्ये दिवसेंदिवस चोऱ्यांचं प्रमाण वाढलं असून मागील 3 महिन्यांपूर्वी विघ्नहर्ता किराणा शॉपीचे पत्रे उचकटून जवळपास 1.5 लाखांचं सामान आणि रोख रक्कम घेऊन चोरट्यांनी पोबारा केला होता. मंगळवारी रात्री सुमारे 1 ते 2 दरम्यान ही घटना घडली आहे, तर CCTV मध्ये हे चोरटे कैद झालेत. रात्री आमच्या गावामध्ये अशा अफलातून म्हणजे भयानक अशी भयानक चोरी झाली आणि ठीक आम्हाला 2:30 फोन आला, तर मुंबईवरून एक ड्रायव्हर आला होता बंडू कानोडे गाडी खाली करून, तर आल्यानंतर रामनाथ मुरलीधर कानोडे यांचं दुकान त्याला शटर असं उचकटलेलं दिसलं, तर त्यांनी रामनाथ मुरलीधर कानोडे यांना फोन केला आणि ते आल्यानंतर त्यांनी पाहिलं की त्यांचं दुकानाची चोरी झालेली होती. त्यांनी पाहिल्यानंतर शटर उचकटलेलं होतं आणि गल्ला बाहेर फेकून दिलेली होती, पैसे वगैरे ती घेऊन गेलती. त्याच्यानंतर मग त्यांनी बाकीचे दुकानं पाहायला आली रामनाथ मुरलीधर आणि बाकीचे आमच्या गावातले काही ग्रामस्थ, तर 7 ते 8 दुकानांची आमच्या गावामध्ये चोरी झाली आणि प्रत्येकाचे शटर त्यांनी हत्याराच्या साह्याने उचकटून आणि प्रत्येकाचे गल्ले बाहेर फेकटून दिलती. तसेच समर्थ सुपर शॉपीची माझे दुकाने याच्यातून 46,000 रुपयाचा गल्ला त्यांनी लांबवला. त्यानंतर आमच्या गावचे उपसरपंच त्यांचं कृषी सेवा केंद्रही सोमनाथ कृषी सेवा केंद्र बनवून त्यांचं पण बरेच पैसे आणि गल्ला बाहेर फेकून दिला आणि पैसे घेऊन गेली. त्यानंतर अमिंद गुरुशेख यांची मोबाईल शॉपी त्यांचे पण पैसे आणि काही चपलाचे जोड पण त्यांनी बाहेर फेकून दिलेली होती आणि काही घेऊन गेलेली होती. त्यानंतर बाबाजी मेडिकल त्यांचे पण शटर उघडून पैसे बरेच आणि तसा एक मोबाईल त्यांचा एक गेला आहे, हा कॅमेरा एक गेला. त्यानंतर त्या बाजूला मनीष मेडिकल त्यांचे पण स्वेटर उचकटून त्या ठिकाणी जे गल्ला होता पैसे, तर ते बरेच पैसे त्यांचे गेलेले. त्यानंतर कृषी सेवा केंद्र कालिका कृषी सेवा केंद्र त्यांचंही पण स्वेटर उघडून त्यांचे बरेच पैसे आणि एक सोन्याचा 5 ग्रॅमचा सिक्का हा चोरी गेलेला आहे. अंदाजे किती रक्कम? अंदाजे त्याची 10 ते 15 हजार रुपये रक्कम असेल आणि सोन्याचा तो सिक्का. तसेच रामनाथ मुरलीधर यांचं किराणा जनरल स्टोर त्याच्यातून चांदीचे सिक्के आणि पैसे खरेदी गेले असं. तर लवकरात लवकर आम्ही हे केल्यानंतर पोलीस या ठिकाणी येऊन त्यांनी पंचनामा केला आणि आम्ही रात्री गेले 2:30-3 वाजेपासून सर्व गावातील ग्रामस्थ मोठ्या सहकार्याने या ठिकाणी उपस्थित राहिली. तर या प्रकरणी संगमनेर तालुका पोलीस स्टेशनलाही माहिती देण्यात आली आहे. पोलीस नाईक जाधव आहेर हे घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा करण्यात आला. तर 2 महिन्यामध्ये ही निमगाव परिसरातील सर्वात मोठी धाडसी चोरी असून चोरट्यांचा मागमूस काढण्यासाठी पोलिसांपुढे मोठं आव्हान असणार आहे. संजय गोपाळे, सी न्यूज मराठी, संगमनेर.